गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून होणारी हिंसा रोखण्यासाठी ट्रायबल बटालियनची स्थापना केल्यास नक्षलवाद आणखी चिखळेल असे मत निवृत्त पोलीस महासंचालक सुरेश खोपडे यांनी व्यक्त केले. अलीकडेच गडचिरोली येथे केंद्रीय राखीव पोलीस दलांच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खोपडे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी खोपडे म्हणाले, गडचिरोली हद्दीतील नक्षलवाद्यांची हिंसा रोखण्यासाठी ट्रायबल बटालियनची स्थापना करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी नुकतीच केली आहे. अशा बटालियनमुळे हिंसाचाराचे प्रश्न संपतील हे कोणत्या अभ्यासावरून सिद्ध झाले असा प्रश्न उपस्थित करत ट्रायबल बटालियनमुळे नक्षलवादाचा प्रश्न सुटणार नसून तो अजून चिघळेल असे मत खोपडे यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले, केवळ 10 वर्षात आदिवासी बदलले पण 35 वर्षांच्या काळात प्रशासन जसेच्या तसेच राहिल्याचे मी अनुभवले. शोषितांच्या बऱ्यासाठी आंदोलने आवश्यक आहेत. शोषणाविरुद्ध आवाज उठवला नाही तर ही नोकरशाही सामान्यांची ससे होलपट करते. प्रशासकीय व्यवस्थेचा वैचारिक आत्मा मनुवादी आहे. यंत्रणा बदलली तरी प्रशासनातील जुनाट मेंदू तेच आहेत. सर्व कनिष्ठांना तुच्छ लेखून शोषण करणारी यंत्रणा भावनाशून्य आहे. प्रशासकीय कार्यसंस्कृती निर्माण करणारे वरिष्ठ अधिकारी मुंबईत सुरक्षित असतात. त्यांची विचारसरणी बदलली तरच सर्व कनिष्ठ कर्मचाऱ्यांची विचारसरणी बदलेल. केवळ भरती करून बक्कल नंबरची संख्या वाढवण्याचा सल्ला वरिष्ठ नोकरशहा देतात. मात्र संख्या वाढवण्याबरोबरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे खोपडे यांनी सांगितले. आधुनिक शस्त्रे घेऊन आलेल्या पोलिसांची मानसिकता वर्तणूक आणि कार्यसंस्कृती याचा प्रचंड राग नक्षलवाद्यांच्या मनात आहे. तथापि गोळीचा शिकार बनणारा पोलीस जवान हा या कार्यसंस्कृतीमधील प्यादे असतो. त्यामुळे यामध्ये मारणारा आणि मरणारे हे दोन्ही बाजूंना नाहीरे लोकांचा बळी जातो असेही ते म्हणाले. गडचिरोलीमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर अनेक जवान मारले गेले, अनेक जखमी झाले. त्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायबल बटालियन स्थापन करण्याचं माझ्या वाचनात आलं आणि ते कितपत योग्य अयोग्य याच्याबद्दल मतप्रदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. खरं तर कोणत्याही प्रश्नासाठी समजा हिंदू दहशतवाद्यांचा प्रश्न वाढलेला म्हणून हिंदू बटालियन किंवा मुस्लिम मूलतत्ववाद्यांचा प्रश्न वाढलाय म्हणून मुस्लिम बटालियन असे स्थापन करून हे प्रश्न मिटणारे नाही. मूळ दोष कशामध्ये याचा शोध घेतला पाहिजे. मी गडचिरोलीचा नक्षलवादाचा अभ्यास केलेला आहे. 84 सालापूर्वी हे जे आत्ता नक्षलवादी आहेत ते खूप शांतता प्रिय लाजाळू घाबरट असे लोक होते. साध्या पोलिसाला पाहून ते जंगलामध्ये पळून जायचे. 84 नंतर मात्र त्यांच्या विचारात बदल झाला. त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या दारिद्र्याला मागासलेपणाला गरिबीला इथले देव भैरी देव किंवा मरेमयी जबाबदार नाही किंवा हे तुमच्या पूर्वजन्मीच्या पापाचंही फळ नाही. तिथली प्रशासकीय व्यवस्था जबाबदार आहे आणि म्हणून या व्यवस्थेविरुद्ध त्यांनी बंड सुरू केलं. परंतु त्यांचा प्रतिकार करण्यासाठी जाणारे पोलीस न्यायाधीश किंवा फॉरेस्ट गार्ड यांच्याकडे आधुनिक शस्त्र आली, आधुनिक साधनं आली. परंतु त्यांचा मेंदू आणि त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन या आदिवासींच्याकडे तोच राहिला आणि त्याच्यामुळं या आदिवासी आणि हे तळाचे कर्मचारी यांच्यामध्ये क्लॅश होतोय. हे लोक एवढे हिंसक का होतात याचा ज्यावेळा मी अभ्यास केला त्यावेळा या आदिवासी लोकांना किंवा नक्षलवाद्यांना या तळाचे जवान तलाठी असतील किंवा न्यायाधीश असतील यांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि प्रवृत्तीबद्दल प्रचंड राग आहे. आणि या तळाच्या लोकांची कार्यपद्धती ही काही त्यांनी निर्माण केलेली नाही. कार्यसंस्कृती ही त्यांना नियंत्रित करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्माण केलेली आहे आणि म्हणून जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी आपली कार्य संस्कृती बदलत नाही, कार्यपद्धती बदलत नाही, थोडक्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मेंदू जोपर्यंत बदलला जात नाही तोपर्यंत तळाच्या कर्मचाऱ्यांची कार्यसंस्कृती बदलणार नाही. आणि म्हणून या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे बोट दाखवण्यासाठी म्हणून मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. खरं तर प्रशासनाची विचारसरणी बदलण्यासाठी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची विचारसरणी बदलण्यासाठी त्यांनी जुनी पद्धती सोडून नवनवीन पद्धतींचा वापर केला पाहिजे. आदिवासींना प्रशासनामध्ये सहभागी करून घेण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंगचे मार्ग याच्याबद्दल मी अनेक संशोधन करून योजना सादर केलेल्या आहेत. तळाचे कर्मचारी फक्त गोळीचे शिकार बनतात परंतु निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलं जात नाही. त्यांना सहभागी करून घेतलं गेलं पाहिजे. काम करण्याचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजे ज्याला इनोव्हेशन म्हणतो.